नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. औसा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. औसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं संघटनात्मक वाढीसाठी विविध पदाधिकारी यांच्या नियुक्ती, विविध पदांवर महिलांचीही नियुक्त्या. औसा प्रतिनिधी मुख्तार मणियार यांचा रिपोर्ट. या ठिकाणी शहराच्या अनेक प्रश्नावरती जसं पत्रकार मंडळी आमची सतत संघर्ष करत असतात, पक्षापेक्षा पक्षातल्या संघटनेतल्या कार्यकर्त्यापेक्षा औसाच्या अनेक प्रश्नावरती मग महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीत व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल. पत्ता वडनेर, तालुका परंडा. संपर्क 90 75 42 66 42. आता बातमी विस्ताराने. तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना व समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळावी या दृष्टिकोनातून औसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या वतीने संघटनात्मक वाढीसाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात फेरनियुक्त्या जिल्हाध्यक्ष श्री शैल उटगे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडीमध्ये शहर काँग्रेस अध्यक्षपदी अजहर हाशमी, औसा शहर काँग्रेस कार्याध्यक्ष खुनमीर मुल्ला, औसा शहर काँग्रेस कार्याध्यक्ष नलगे पुरुषोत्तम, औसा शहर काँग्रेस कार्याध्यक्षपदी वैजीनाथ सिंदुरे, प्रवक्ता काँग्रेस कमिटीचे विवेक मिश्रा, सह तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी शाहनवाज पटेल, तर औसा युवक काँग्रेस तालुका अध्यक्षपदी यशवंत चव्हाण, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पवन कांबळे, महिला काँग्रेस तालुका अध्यक्षपदी सौ सई पृथ्वीराज गोरे, महिला काँग्रेस शहर अध्यक्षपदी सौ वैशाली नारायणकर, ओबीसी विभाग कासार शिरसी मंडल अध्यक्षपदी प्राध्यापक उद्धव मेहत्रे, अल्पसंख्याक विभाग कासार शिरसी मंडल अध्यक्षपदी शाहनवाज सादिक पटेल, युवक काँग्रेस कासार शिरसी मंडळ अध्यक्षपदी निलेश चिंचण सुरे, तालुका अध्यक्ष किसान विभाग बंडप्पा डासले, तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग राहुल वाघमारे, तालुका अध्यक्ष दिव्यांग विभाग विठ्ठल कोल्हे, तालुका अध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार विभाग विकास मोरे, शहर अध्यक्ष क्रीडा विभाग विजय लक्ष्मण मुगळे आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री शैल उडगे, जिल्हाध्यक्ष महिला शिलाताई पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्राध्यापक एकनाथ पाटील, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हाध्यक्ष बालाजी साळुंके, तालुकाध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, सय्यद कलीमुल्ला काझी, उदयसिंह देशमुख, अमर भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष मुकेश बिदादा खुनमीर मुल्ला, रवी पाटील नामदेव माने, किशोर टोंपे, गीतेश शिंदे, जयराज कसबे, प्रकाश मिरगे, अंगद कांबळे, किरण बाबळसुरे सह तालुक्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीमध्ये विविध पदांवर महिलांचीही नियुक्त्या करण्यात आल्या. याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून लवकरच माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याचे याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल उडगे म्हणाले. पटेल साहेब असतील, सगळेजण अनेक प्रश्न औषधाची विजभूम सगळेच की प्रश्न लावून धरतात. आम्हीच काँग्रेस पक्षाचे असतील किंवा इतर विरोधी पक्ष देखील थोडे कमी पडतो, पण आमच्यातला एक कार्यकर्ता असा आहे की जो पक्षाचे विषय सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडत असतो आणि आम्हाला सगळ्याला जागा करण्याचं काम करतो. अशा आमच्या कुणबीर मुल्लाची अझरबैजानच्या मदतीसाठी कार्याध्यक्ष म्हणून एक ओबीसी चेहरा म्हणून त्यांना त्या ठिकाणी आपण काम करण्याची संधी त्या ठिकाणी देतो. दुसरा आमचा नगरसेवक त्यांच्या आई होत्या असं आमचे पुरुषोत्तम नलगे हे पण अझरबैजानच्या मदतीला त्या ठिकाणी असतील. थोडंसं लग्न घरी असल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले, परंतु बालाजीराव येत आहेत.